जय जोहार, जिंदाबाद, जय भीम। मराठी विभागाच्या वतीनं प्रत्येक वर्षी आपल्याकडे युवा स्पंदन भित्तीपत्रक चालवलं जाते। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवा म्हणून आपला हा प्रयत्न असतोय। फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा जी आहे या अंतर्गत जे कुणी लेखक आपली लढाई लढतात अशा कवींना, लेखकांना आपण आमंत्रित करतो। खरं तर त्यांच्या साहित्यावरती, विशेषतः ह्यावर्षी आपण कवितेच्या संबंधी अशा प्रकारचा अंक हा संपादित केला। विद्यार्थ्यांचं संपादक मंडळ असतं आणि विद्यार्थ्यांनाच आपण त्या लेखकांच्या संबंधी माहिती सांगतो आणि त्याच्यानंतर ते विद्यार्थी त्यांची कविता, त्यांची कादंबरी जे काही असेल त्यावरती निवडून आणि ते स्वतः संपादकीयपासून सगळ्या गोष्टी ते करत असतात। ह्यावर्षी आपल्याकडं डॉक्टर केशव देशमुख आणि कवयित्री उषा किरण आसराम या दोन कवी आणि कवयित्रींना आपण आमंत्रित केलेलं होतं आणि या भित्तीपत्रकाचं त्यांच्याच हस्ते अनावरण करून हा अंक आपण विद्यार्थ्यांनी बनवलेला आहे। तर ह्या त्यांचा मोहरकी नावाचा काव्यसंग्रह जो आहे, म्हणजे आतापर्यंत पुरुषानं ज्याला लीडरशिप किंवा लीडिंग ज्याला आपण म्हणतो ती केलेली आहे, पण उषा किरण आत्रमांनी मात्र आपल्या काव्यसंग्रहाचं नावच मोहरकी असं ठेवलं। सखे, आता घाबरायचं नाही, भ्यायचं नाही, आता तुला मोहर व्हावं लागेल। आणि म्हणून त्यांनी अशा एका आपल्या सखीच्या हातामध्ये ही ज्योत दिलेली आहे आणि आता तुला मोहर व्हावं लागेल, म्हणून तू मोहरकी नाही, पुढारी नाही, आता तुलाच आपली लढाई नव्हे तर पुरुषांची देखील तुला लढावी लागेल। पुरुष मागे असतील, तू पुढे, म्हणजे रस्ता दाखवणारी, ज्याला आपल्याकडं गाईड, ज्याला असं वाटाड्या म्हटलं जातं, तशी ही स्त्री त्यांच्या कवितेमध्ये त्यांनी घेतली। आणि मग आता त्याचं नेतृत्व पुढारीपणाचं स्त्री करते आहे। आदिवासी समाजामध्ये खऱ्या अर्थानं म्हणून मातृसत्ता हे त्यांचं अत्यंत महत्त्वाचं असं शस्त्र आहे, ते त्यांनी वापरलं आणि ते सिद्ध केलं। मुळामध्ये आहे ते, हे त्यांना दाखवावं लागलं की मातृसत्ता किती पॉवरफुल असते, तेव्हा काय होऊ शकतं, एका घरामध्ये संपूर्ण त्याचं, ज्याला आपण म्हणूया की कायापालट होऊ शकतं। आणि म्हणून महात्मा फुल्यांनी असं म्हटलं की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी। आम्ही अलीकडे असं म्हणालो की आता संगणकाचं युग आहे, जिच्या हातामध्ये संगणकाची कळ ती जगामध्ये अतिवेगानं पळ। तेव्हा आदिवासींच्या मुलांच्या मुलींच्या हातामध्ये गलोल आणि पक्षावृत्ती नेम धरणारं जे काही शस्त्र आहे ते आता कीबोर्ड, संगणकाच्या कीबोर्डवरती त्यांची बटणं बोटं त्यांना माहिती झाली पाहिजेत। तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये आता खऱ्या अर्थानं कायापालट होईल। आता शिक्षण सर्वांच्या दारापर्यंत पोहोचण्याचं काम फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचानं केलेलं आहे। मला असं वाटतं की या गोष्टींतून आपण पुढे गेलो किंवा सर्वांना सोबत घेऊन तर याचा फार जलद गतीनं कायापालट होईल। खूप खूप धन्यवाद सर।